पूर्वीच्या काळी घरोघरी जेव्हा वाळवणीचे पदार्थ बनवले जायचे त्यावेळेला बऱ्याच झाडांकडे हे बोटवे, मालत्या, गवले, नखुल्या ह्या बनवल्या जायच्या. तसंच हाताला काहीतरी काम हवं असेल किंवा अगदी व्यस्त राहण्यासाठी म्हणून फावल्या वेळामध्ये हे घरच्या घरी बनवल्या जायची. तर आपण आज ह्यातल्याच गवल्यांची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत. ही तुम्ही बऱ्याच वेळेला शुभकार्यासाठी किंवा सणासुदीमध्ये गौरी गणपतीसाठी खास करून नक्कीच बनवू शकता. हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज. तर ह्या गवल्यांची खीर बनवण्यासाठी आपल्याला इथे गवले आपल्याला लागणार आहेत. हे गवले जे आहेत हे तुम्ही बघाल छान मस्त बारीक अगदी गव्हासारखे तांदळासारखे लांब असे दिसतात. हे आजकाल मार्केटमध्ये तुम्हाला सहज अवेलेबलसुद्धा आहेत. तर हे मी इथे 3 चमचे घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे 6 चमचे साखर घेतली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. मनुके घेतले आहेत, काजूचे काप घेतले आहेत, तूप आपल्याला लागणार आहे, वेलची पावडर आणि अगदी कणभर आपल्याला मीठ ह्याच्यात घालायचं आहे. त्यानंतर 1/2 लिटर मी इथे दूध घेतलेलं आहे. तर आता आपण लगेचच खीर बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथे 1 चमचा आपण तूप घालून घेतलं आहे. त्यामध्ये आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स, काजूचे तुकडे आणि आपण मनुके जे आहेत ते छान मस्त परतून घेणार आहोत. तर आधी सगळ्यात आधी आपण काजू जे आहेत ते छान तुम्ही बघाल मस्त परतून घेतलेत. छान थोडेसे क्रिस्पी असे झाले पाहिजेत. त्यानंतर आपण ह्यामध्ये मनुके ॲड करायचे आणि मनुकासुद्धा छान फुलेपर्यंत अगदी हे मंद आचेवरती आपल्याला फुलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघाल दोन्हीसुद्धा आता आपलं छान मस्त गोल्डन क्रिस्पी असं इथे फ्राय करून झालेलं आहे. तर हे मी आता ड्रायफ्रूट्स काढून घेते आणि त्यानंतर उरलेल्या तुपामध्ये आपण गवले घालणार आहोत. हे गवलेसुद्धा आपल्याला तुपामध्ये छान मस्त मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत. तर गवले हे बऱ्याच जणांना माहीतही नसतात. तर हे बनवण्याची पद्धत अशी आहे की रव्याचे हे बनवले जातात. तर बारीक रवा अगदी थोड्याशा दुधामध्ये मिक्स करून तुम्ही हाताने त्याचे छान असे वेगवेगळ्या आकारामध्ये त्याचे गवले, त्याच्यानंतर बोटवे, मालत्या ह्या बनवल्या जातात. पूर्वीच्या काळी लग्नकार्य असेल किंवा मुंज असेल तर ह्यावेळेला हे रुखवातीमध्ये ठेवण्यासाठीसुद्धा खास करून बनवलं जायचं. तर तुम्ही बघाल छान मस्त मंद आचेवर आपण हे गोल्डन असे आपण परतून घेतलेत. व्यवस्थित छान परतून झालेले आहेत. आता आपण ह्यामध्ये 1/2 लिटर मी दूध घालणार आहे. हे दूध मी आधी गरम करून थंड करून घेतलेलं होतं. तुम्ही इथे फुल फॅट मिल्कसुद्धा वापरू शकता. तर इथे तुम्ही आता दूध घातल्यानंतर आपल्याला 1-5 ते 10 मिनटं ह्यामध्ये आपले गवले जे आहेत ते छान शिजवून घ्यायचे आहेत. जसे जसे आपले हे गवले जे आहेत ते दुधामध्ये शिजले जातात तसे ते छान मस्त आपली खीर जी आहे ती दाटसर व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही आता बघाल इथे 5 मिनटं झालेली आहेत आणि आपले गवले जे आहेत ते थोडेसे फुललेले आहेत. ही खीर जी आहे ती खूप आपण शेव्याची खीर बनवतो अगदी त्याप्रमाणेच आपण बनवतो आहे, पण टेस्ट मात्र दोघांची खूपच वेगळी असते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता आपण ह्यामध्ये साखर ॲड करूया आणि पुन्हा 1-5 ते 7 मिनटं पुन्हा हे छान उकळवून घेऊया. खीर मस्त आपली अगदी बासुंदीसारखी दाटसर व्हायला सुरुवात होते. कारण ह्यामध्ये रवा असतो किंवा काही जण मैदा आणि रवा अर्ध्या प्रमाणात घेऊनसुद्धा हे गवले बनवले जातात. तर जसे हे दुधामध्ये शिजतात तशी आपली खीर तुम्ही बघाल छान मस्त दाटसर व्हायला सुरुवात होते. तर आता मी इथे अजून 1-5 ते 7 मिनटानंतर तुम्हाला दाखवते. आता इथे 5 ते 7 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघाल छान मस्त दूध आता छान व्यवस्थित उकळायला सुरुवात झाली आहे आणि त्यामध्ये आपले गवले जे आहेत ते छान शिजत आहे. ही पारंपरिक रेसिपी आहे. अशा बऱ्याच पारंपरिक रेसिपीज आता हळूहळू लुप्त व्हायला लागल्या आहेत. तर त्या नक्कीच आपण बनवून बघितल्या पाहिजेत, आपल्या घरच्यांना खाऊ घातल्या पाहिजेत. तसं म्हणाल तर खिरीची रेसिपी आपल्या रोजच्या खिरीसारखीच आहे, पण ह्या गवल्यांमुळे ह्याची टेस्ट जी आहे ती मात्र खूपच वेगळी येते. तर परफेक्ट असे आपले गवले तुम्ही बघाल छान मस्त शिजले गेलेत, फुगलेले आहेत व्यवस्थित आणि आपली खीरसुद्धा छान दाटसर झालेली आहे. तर आता तुम्हाला मी ह्यातला
दाखवते की ह्यातले गवले जे आहेत ते छान मस्त ट्रान्सपरंट झालेले आहेत, म्हणजे ते व्यवस्थित शिजले गेले आहेत, छान मस्त मऊ असे झालेले आहेत। तर आता आपण ह्यामध्ये छान सुवास येण्यासाठी वेलची पावडर ॲड करूया। तुम्ही ह्यामध्ये केशरसुद्धा घालू शकता। त्यानंतर ह्यामध्ये आपण तळून घेतलेले काजू आणि मनुके जे आहेत ते आपण ॲड केले आहेत। आणि त्यानंतर सर्वात शेवटी अगदी थोडंसं कणभर आपण ह्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत। हे सगळ्या शेवटी आपल्याला ॲड करायचं आहे। तुम्ही जर आधी घातलं तर दूध त्यामुळे फाटू शकतं। तर मस्त गरमागरम ही गवल्यांची खीर तुम्ही फुलके, पुरी किंवा चपाती कशासोबतही खाऊ शकता। कोणताही सण असू दे, लग्नकार्य असू दे, मुंज असू दे किंवा अगदी श्रावणी सोमवार शनिवार असू देत, ही नक्की ट्राय करा। कशी झाली आहे हे कमेंट्स करून सांगा। आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी अमेझिंग रेसिपीजला लगेचच सबस्क्राईब करा।